दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे। गृह खात्याचा कार्यभार आता यापुढे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असणार आहे। आजच अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही पुढची महत्त्वाची बातमी येते आहे। गृह खात्याचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, दिलीप वळसे पाटील अखेर यांची गृहमंत्रीपदी वळणी लागलेली आहे, काय अधिक माहिती? हेमाली, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद जाणार आहे दुपारीच निश्चित झालं होतं। संदर्भातले अधिकृत आदेश जे आहेत ते निघायचे होते, कारण अनिल देशमुख यांनी राजीनामा जो दिला होता मुख्यमंत्र्यांकडे तो स्वीकारून राज्यपालांकडे पाठवायचा आणि त्याच्यानंतर गृहमंत्री पदाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवायचा, ही सगळी अधिकृत प्रक्रिया मुख्यमंत्र्यांना पार पाडायची होती। आणि आता जी माहिती मिळाली त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सगळी प्रक्रिया अधिकृतपणे पार पाडलेली आहे। अनिल देशमुख यांचा राजीनामा राजभवनावर पाठवला आहे, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कार्यभार दिलेला आहे। तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जे कामगार आणि उत्पादन शुल्क खातं होतं त्यापैकी कामगार खात्याचा कार्यभार हा हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार हा अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। तसे अधिकृत आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी जारी केलेले आहेत। नक्की, धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आता पुढचे गृहमंत्री असणार आहेत दिलीप वळसे पाटील। तर जी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब करणारी ही बातमी, दिलीप वळसे पाटील हे आता गृहमंत्री असणार आहेत, त्यांच्याकडे असलेली इतर दोन खाती इतर मंत्र्यांकडे वळवण्यात आलेली आहेत। अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानं त्यांचं मूळ गाव असलेल्या निरगुडसर गावात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला। जी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे। गृह खात्याचा कार्यभार वळसे पाटलांकडे सोपवण्यात आलेला आहे। या बातमीनंतर त्यांचं मूळ गाव असलेल्या निरगुडसर गावात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केलाय। छत्रपतींचा विचार म्हणजे नंतर आणखी काही घडामोडी पाहणार आहोत अगदी थोडक्यात। शनिवारच्या कडक लॉकडाऊनमुळे 10वी 12वीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे। लॉकडाऊनमुळे शनिवारचे पेपर पुढे ढकलण्याची शक्यता आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भात शिक्षण मंत्र्यांनी उद्या बैठक बोलावलेली आहे। राज्यातील कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली। झूम मिटिंगद्वारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली। नव्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी मनसेनं सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं, तर या आवाहनाला राज ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। भंडाऱ्याची उधळण म्हणजे